ज्ञानेश्वर यांच्याशी माझं बोलणं होत आहे का? हा ज्ञानेश्वर सर्जेराव वाघुंडे. ओके सर, आगामी लोकसभा निवडणुकीत एक सेकंड ना सर, सर तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणालाही आवास योजनेचा लाभ मिळाला आहे का? आवाज योजना म्हणजे काय असतं मॅडम ते? घरकुल योजनेचा लाभ मिळाला आहे सर तुम्हाला? नाही नाही, घरकुल आमच्या भावाला आलेलं आहे, बहिणीला आलेलं आहे, पण येऊन देत नाहीत लोक आमच्या पर्यंत. ओके सर, सर आपल्याला हे जाणून आनंद होईल की मोदी सरकारने सुरू केलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आतापर्यंत 4 कोटी गरजू कुटुंबांना घरे मिळाले आहेत. जर आपल्याला या योजनेचा लाभ मिळाला नसेल तर आपण या योजनेच्या संकेतस्थळावर जाऊन किंवा आपल्या जिल्ह्यात तालुक्यात स्थापन केलेल्या जनसेवा केंद्रावर जाऊन आपली नोंदणी करू शकता आणि या योजनेचा लाभ घेऊ शकता. काय मॅडम, नोंदणी करून कागद देऊन पुढं काही भेटत नाही शेतकऱ्याला बरं का? आमच्या शेतकऱ्याच्या समस्या तुम्हाला मी सांगतो. आता मागे आम्ही पुट्ट्या मशिनीचा अर्ज द्याल का? पंचायत समितीमधून जाणारासाठी कुठ्ठा मशीन, कुठ्ठा मशीन. हॅलो. हा बोला सर, मी ऐकते तुमची समस्या. हा, ते कुठ्ठा मशीन दिली तर तुम्हाला मी सांगतो त्याचा अर्ज केला की गावात एक जणाला लागली, आम्हाला नाही लागली, काही खरं नाही राहिलंय. शासनाचं मोदी सरकार नका म्हणू, भारत सरकार म्हणा त्याला. ओके सर, सॉरी सर. ठीक आहे सर, तुमची मी समस्या मेन्शन करते. अजून काही समस्या आहेत सर तुम्हाला? समस्या लय मोठी आहे. आता मॅडम तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे कापसाला भाव नाही बरं का? ओके सर, सर मी तुमची शेतमालाला भाव नाही त्याबद्दल मी बोलतो. तुम्ही ऐकू शकता का? टाइम आहे का तुमच्याजवळ ऐकायला माझ्यावाली समस्या? नाही, बोला सर, मी ऐकते तुमचं. हा, हे माझं कॉल आहे ना, येऊ रेकॉर्डिंग करून घ्या, युट्यूबला टाकून द्या, बातम्याला टाकून द्या, काही अडचण नाही. तुम्हाला मी सांगतो, कापूस बया मागायच्या 10 रुपये किलो, तेव्हा कापसा झालता 10,000 रुपये, 12,000 रुपये क्विंटल भाव. आज कापसाला भाव आहे 7,000 रुपये आणि कापूस याचा 15 रुपये किलो. आणि डीएपीचं पोतं झालंय 1840-1300 रुपयाला, युरिया झाला 350 रुपयाला, सिमेंट झालं 400 रुपयाला, मोटरसायकल 75ची झाली 1.5-1.5 लाखाला, सोयाबीनचा भाव आता 8-9 हजार, तो आला 4,000. हॅलो. ओके ओके सर, मी तुमची. हा, शेंगदाण्याला भाव आता, शेंगदाण्याचा भाव झाला 100 रुपयाच्या पुढं. शेतकऱ्याच्या कोण्याच मालाला भाव नाही बरं का? आणि तुम्हाला मी सांगतो, शेतकऱ्याच्या मालाला भाव तर नाही नाही, पण शासनानं असं केलं की फक्त जे आयात करायचं आणि शेतीतले लोक सुधारायचे आणि शेतकरी जीवच मारायचे असं ठरलेलं आहे. म्हणजे आता सांगायला लय मोठं आहे, पण तुम्ही हो हो म्हणे ना म्हणून मला वाटतं कॉल कट झाला काय कोण. पेट्रोलचे भाव, तेलाचे भाव, हर वस्तूचा भाव वाढलाय. ओके सर, सर मी तुमची. आता तुम्ही कुठून बोलता आम्हाला सांगा आधी, तुम्ही कुठून बोलता? हॅलो सर, मी भाजप प्रदेश कार्यालयातून मुंबईतून बोलत आहे. मुंबईतून बोलता, बरोबर. तुम्ही पहिले ना शेंगदाणे काय किलो घेतो ते? सर आम्ही तुमची ना समस्या इथं मेन्शन करते, लिहून घेते सर. अजून काही समस्या असतील तर मला सांगा, मी तिथे तुमची मेन्शन करते समस्या. समस्या लय मोठी आहे, पण काय आता हे आरक्षण दे ना, शिक्षणाला पैसे लागतात मराठीला. तुम्हाला सांगतो का आता विचारूच ना काही, असं उग बळत चाललं ना. आमच्याकडे आता प्याला पण नाही, आंबोड तालुका आहे, ताडातगाव, जालना जिल्हा. प्याच्या पाण्याचा प्रश्न आहे आमच्याकडे, प्याच्या पाण्याचा. ओके सर, मी काही नाही, अनुदान नाही, फानुदान नाही. माग म्हणजे दुष्काळ जाहीर केला जालना जिल्ह्यात, दुष्काळ नाही, इमे भरा लावले होते, इमे सुद्धा नाही. काही लोकांची येतात गावात 10%, 20%, 25% लोकांची येत नाही, 50% लोकांची येत नाही. काही तर येतं ते म्हणजे ऑनलाईन करा. आता आम्हाला ऑनलाईनच येत नाही, आम्ही काय करावं ते ऑनलाईन कशी करायची? तर बरं, ऑनलाईन केली कोणती कोणती म्हणजे ही पीक पाणी करा, पेरात टाका. आता कापूस आम्हाला जिनिंगला न्यायचा, ते म्हणते तुमचा 7 बाऱ्यावर पेरात नाही कापूस कुठं इकाचा. व्यापारी मागायचे 6,500 रुपये क्विंटल, आणि 6,500 रुपये क्विंटल ना कापूस दिल्यावर आमच्या शेतीचं तर काहीच राहत नाही, खर्च निघत नाही ना मॅडम. ते बरोबर बोलता सर तुम्ही. हा, पुन्हा काय मोदी आवाज ना, मोदी आवाज ना, मोदी नाही ना, भारत सरकार म्हणा ना. जुन्या लोकांना भारत स्वतंत्र करासाठी बलिदान दिलेलं आहे. ओके सर, सॉरी सर, त्याबद्दल मी बोलते तुम्हाला. मी तुमची समस्या इथं मेन्शन करते. सर आगामी लोकसभा निवडणुकीत तुम्ही भाजप किंवा त्यांच्या मित्र पक्षाला पाठिंबा द्याल का? अहो, भाजप म्हणजे काय? भाजप आम्ही जुने पापी, राष्ट्रवादी काँग्रेसची माणसं बरं का.
भाजपला आम्ही मतदान दिलं असतं पण भाजप आमच्या सारखं करीत नाही तर भाजपला डोक्यावर घेऊन नाचला असता आम्ही. जर त्यांना शेतीच्या मालाला भाव दिला असता, हे जे दुकानातून सामान आणायचं त्याचे सस्ते भाव केले असते तर भाजपला आम्ही डोक्यावर घेऊन नाचू ना. पण भाजप तसं वागत ना, भाजप लागलं राष्ट्रवादी फोल्डी, सेना फोल्डी, काँग्रेस फोल्ड, आणि भाजपमध्ये गेलं की त्याच्यावर ईडी लागत नाही, काही लागत नाही, हे काय मिळेल. आणि दुसऱ्या पक्षात असलं की ते वळवळ करायला लागते, त्याच्यावर लगेच ईडी येते. ओके सर, मी तुमची समस्या मेन्शन करते. सर आपल्या जिल्ह्याचं नाव सांगू शकाल का? हा, माझं नाव पूर्ण लिहून घ्या. ज्ञानेश्वर सर्जेराव वागुंडे, मुक्काम पोस्ट ताडात गाव, तालुका आंबड, जिल्हा जालना. एक सेकंड सर. हा, एक सेकंड मी अर्धा घंटा टाइम देतो मॅडम, मला काही काम नाही, मी बसलेलो वावरात सावलीला. सर, सूर्योदय आणि विश्वकर्मा यांसारख्या अनेक कल्याणकारी योजनांचा तुम्हाला मोदी सरकारकडून. मोदी नका म्हणू मॅडम तुम्ही, मोदी सरकार नका म्हणू, भारत सरकार म्हणा. ओके सर. सर, सूर्योदय आणि विश्वकर्मा यांसारख्या अनेक कल्याणकारी योजना तुम्हाला सरकारकडून मिळत राहतील याची खात्री करण्यासाठी सर आपल्याला विनंती आहे की आगामी लोकसभा निवडणुकीत कमल बटन दाबून भाजपाला विजय करा आणि मोदीजींना बळ द्या. धन्यवाद सर, आपला दिवस शुभ जाओ. मॅडम एक मिनिट, तुम्ही भाजपला विजय करा म्हणले ना. हा सर. हा, तुम्ही भाजपला विजय करा म्हणल्यावर मी तुम्हाला काय म्हणलं, भाजपला डोक्यावर घेऊन नाचू, विजयच नाही, भाजपला डोक्यावर घेऊन नाचू. पण भाजपमध्ये जे लोक गेले ते यायला ईडी का बंद झाली? ओके सर. सर, मी तुमच्या नाही, मॅडम मला टाइम द्या तुम्ही. आता मॅडम तुम्ही काय म्हणल्या, भाजपला मतदान करा, भाजपला विजय करा, भाजपला विजय नाही, भाजपला डोक्यावर घेऊन नाचूत आम्ही. पण हे आता अजित पवार हे जे मागे ईड्या लागल्यात, हे लोक आता भाजपमध्ये गेले तर याच्या तर पेपरला बातमी नाही, युट्यूबला नाही, कशालाच नाही. हे लगे धुतले तांदळावनी फ्रेश झाले काय हे बासमती तांदळावनी? ओके सर, सॉरी सर. नाही मॅडम, तुम्ही त्याच्यावर मला प्रतिउत्तर द्यायला पाहिजे ना. तुम्ही फोन केलेला, मी एक नागरिक म्हणून तुम्हाला बोलतो ना. तुम्ही मला काय म्हणले, भाजपला मतदान करा, भाजपला निवडून द्या, भाजपला निवडूनच नाही डोक्यावर घेऊन मिरू आम्ही द्यायला. सॉरी सर. पण ईडीचं काय झालं, ईडीचं काय बोलतो सर? ईडी या अजित पवार यायला ईड्या लावल्या होत्या ना, ईडी चौकशी. सर, मी तुम्हाला ना योजनांबद्दल माहिती देण्यासाठी. हो, तर एवढं एक येत नाही मॅडम, कागदपत्र देऊ देऊ, ते कॅम्प्युटरवाल्याचा फायदा व्हायला ना. एक कागद काढायचं तर 10 रुपये द्या, एक कागद काढायचं तर ऑनलाईन करा 100 रुपये द्या, आणि एवढं आमच्यापर्यंत भेटतच नाही. ओके सर, माझं तुम्ही ऐकून घेशील का आता? हा, मी तुमची समस्या इथं मेन्शन करते, लिहून घेते तुमची समस्या जी काही तुम्ही सांगितलेली आहे ती. धन्यवाद सर, तुमचा दिवस शुभ जाऊ. मी तुमची समस्या इथं मेन्शन करते. आम्हाला काही भेटन का? काय भेटन एवढं ना. ओके सर, मी तुमची समस्या मेन्शन करते आणि तुम्हाला लाभ मिळाला नाही आहे ना तर तुमच्या जिल्हा तालुक्यात जाऊन ना सर जनसेवा केंद्रावर गेलात ना तिथे नोंदणी करून घ्या, तुम्हाला आवास योजनेचा लाभ मिळून जाईल. आणि तुमच्या मी बाकीच्या समस्या इथं लिहून घेते. धन्यवाद. आवास योजनेत काय काय असतं लाभ घ्यायला? काय बोलता सर? आवास योजना म्हणल्या ना तुम्ही, त्याच्यात काय काय लाभ घ्या सारखं? आवास घरकुल योजनेचा ना सर बोलता तुम्ही, तुमच्या जिल्ह्यात किंवा तालुक्यात जाऊन ना जनसेवा केंद्रावर गेलात ना का तिथे नोंदणी करून घ्या तुम्ही, तुम्हाला योजनेचा लाभ मिळून जाईल. हा, आता मॅडम तुम्हाला एक सांगतो पुन्हा बरं का. हा बोला सर. आता आवाज योजनेचं होईन, समजा मी अर्ज देईन, हे करीन, येईन, समजा मला जाव येतो, पण मी ऐका आता येईल खाल्लेली पोखरातून. काय बोलता? विहीर. हा विहीर. ओके. हा विहीर खाल्लेली शासनानं अनुदान द्यासाठी पोखरातून विहीर खाल्लेली 2.5 लाख रुपये अनुदान आहे त्याला. ओके सर. तर ते 2.5 लाख रुपये अनुदान गेल्या वर्षी मी मार्च मध्ये येईल खाल्लेली, मार्च मध्ये फायनल झाली ती खांदून बांधून, मार्च पासून फाईल टाकलेली, अजून हे मार्च यायला लागला आता तरी अजून पैसे आणले मॅडम आमच्या खात्यावर. मग कशाला शासनाचं अनुदान हे घ्यायचं, शासन पैसे देत नाही ना. सर, मी समस्या इथं तुमची मेन्शन करते. धन्यवाद सर, आपला दिवस शुभ जाऊ. मी समस्या तुमची मेन्शन करते सगळी. ठीक आहे ठीक आहे, धन्यवाद. ठोका मग. हॅलो.